माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना जिल्ह्यात सर्व पक्षांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. असा नेता देशाच्या राजकारणात पुन्हा होणे नाही अशा शब्दात उपस्थितांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली. सावंतवाडी नगरपालिकेच्या वतीने नगरपालिका सभागृहात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी तालुक्यातील सर्व पक्षीय लोक कार्यकर्ते उपस्थित होते. अटलजींच्या जवळपासच्या कुठं सभा व्हायच्या म्हणजे मी मापशाची त्या एक सभा अटेंड केली होती. पणजीला तर मी अगोदर दोन तास जाऊन बसलो होतो की मला जवळून अटलजी कसे बघता येईल, त्यांचं भाषण कसं बघता येईल. कारण त्यांचं भाषण हे फार मोठी मेजवानी असायचं. मुंबईमध्ये 95 सत्ता आल्यानंतर एक दोन त्यांच्या सभा झाल्या, त्यावेळी सुद्धा गिरगाव चौपटीला आम्ही अगोदर जाऊन पुढे बसलो होतो की आम्हाला जवळून त्यांचं दर्शन. माजी पंतप्रधान अटल बिहारी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी अनेकांनी श्रद्धांजली वाहताना जागतिक पातळीवर देशाला नावलौकिक मिळवून देणारं एक अजातशत्रू व्यक्तिमत्व गेल्याने देशाचे मोठे नुकसान झाले आहे. देशी आपले कुटुंब मानून त्यांनी काम केले. विविध लोकोपयोगी योजना त्यांनी सुरू केल्या होत्या. जागतिक राजकारणात वाजपेयींनी भारताचा दबदबा निर्माण केला होता. अशा या महान नेत्यास आपण मुकलो अशा भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या. यावेळी डॉक्टर जोशी, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अन्वर खान, भाजपा प्रांतिक सदस्य श्यामकांत काणेकर, जिल्हा परिषद सदस्य सौश्वेता कोरगावकर, सरपंच मंदार कल्याणकर, पंचायत समिती सदस्य शीतल राऊळ, भक्ती महाजन, श्रीकृष्ण काणेकर, गिरी महाजन, दादू कवीटकर आदी उपस्थित होते. दोडामार्ग तालुका भारतीय जनता पार्टी यांच्या पुढाकाराने दोडामार्ग येथील गांधी चौक पिंपळेश्वर सभागृहात सर्व पक्षांच्या वतीने श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व अनेक मान्यवरांनी वाजपेयी यांच्याबद्दल त्यांना देशहितासाठी दिलेले योगदान याबद्दल विचार व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली. अनेकांनी यावेळी अटलजींच्या कार्याला उजाळा देताना असा नेता होणे नसल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजन म्हापसेकर, सरचिटणीस यशवंत आटलेकर, रंगनाथ गवस यांसह तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, सभापती गणपत नाईक, सूर्यकांत परमेकर, विवेकानंद नाईक, विजयकुमार मराठे, चंद्रकांत मळी, शंकर देसाई, बाळा नाईक, संदीप नाईक, वैभव इनामदार, नाना देसाई, सरपंच आनंद नाईक, श्रवणकुमार राजपुरोहित, विनय गाडगे यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांना तालुका भाजपा आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. अटल बिहारी यांच्या जाण्याने संपूर्ण भारताचे भरून न येणारे नुकसान झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. यावेळी कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष रवींद्र तांबोळकर, भाजपा कणकवली तालुकाध्यक्ष संदेश सावंत, राजश्री धुमाळे, दिवाकर मुरकर, नगरसेवक रुपेश नार्वेकर यांच्यासह वाजपेयी प्रेमी उपस्थित होते. शक्तिमान माणसाची शांतता हीच सगळ्या जण ऐकून घेतात. नॉर्मल माणसाची शांतता कोणी ऐकून घेत नाही. याच्याने गोष्ट जर सांगितलं असं नाही ते करून त्या तुम्हाला कोकण बोलता जर अणशक्तीचा जर स्फोट केला तेव्हा भारत देशावर मोठ्या मोठ्या देशाची अमेरिका आणि चीन यांचा एवढा पटडला जाता होता. पण कोरोना तुम्हाला त्याने आपली ताकद वाढवली आणि तत्क्षणी आपण त्यांनी सांगितलं की नो फर्स्ट अटॅक आम्ही थोडावर अटॅक करण्यासाठी हे अणशक्तीचे चाचणी घेतलेली नाही म्हणून केले. दुसरं त्यांचं तत्वज्ञान असं होतं की विरोधक त्यांचे राजकीय विरोधक होते ते त्या राजकीय कामापुरते विरोधक असतील किंवा त्या कामापुरते विरोधक असतील पण व्यक्तिगत दुष्पणी कोणाची वागू नका. विरोधकांनी केलेल्या चांगल्या कामाची सुद्धा मुक्त काढणार. दुर्गामाता तुम्ही शोधता कुठे ही पहा दुर्गामाता तुझ्याकडे याची संपूर्ण देशभर. आणि तिसरं त्यांनी असं सांगितलं होतं की स्वतःची इमेज तयार करण्यासाठी आजकाल जे घडतं स्वतःची इमेज तयार करण्यासाठी दुसऱ्याची इमेज वाढवून तुमची इमेज तयार होणार नाही. दुसऱ्या माणसापेक्षा सुद्धा जास्त मोठं काम करून दाखवा. मोठी रेषा आका, रेषा पुसून काम करू नका, त्याच्यावर मोठी रेषा आका. ही सगळी तत्व आपल्याला सार्वजनिक जीवनात वापरायची आहे तर व्यक्तिगत जीवनात सुद्धा.
कुडाळ पंचायत समिती सभागृह येथे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. भारत विश्वात असा नेता पुन्हा होणे नाही अशा शब्दात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी अतुल काळसेकर, काका कुडाळकर, संजय पडते, श्री शिवराज्याभिषेक रायगड समितीचे अध्यक्ष सुनील पवार, चारू देसाई, विकास कुडाळकर, प्रभाकर सावंत, सभापती राजन जाधव, प्रशांत राणे, नगराध्यक्ष विनायक राणे, ओंकार तेरी, संध्या तेरसे, साक्षी सावंत, अशोक भोगटे आदी उपस्थित होते. या पंतप्रधानांबद्दल असलेलं एक आपुलकीचं नातं अगदी त्या टॅक्सी चालकापासून ते सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांपर्यंत एक वेगळं पण जाणवत होत. आणि मग शिष्टमंडळ आम्हाला खूप उत्सुकता होती की भारताच्या अशा या सदृह विमानाच्या पंतप्रधान भेटण्याचा जो योग आला आणि पंतप्रधानांच्या भेटीच्या वेळी सुद्धा बोलण्याची संधी आली. आणि मित्र आपल्याला माहिती असेल की अटल बिहारी वाजपेयी हे कवी मनाचे होते, अत्यंत विनम्र परंतु आतून किती कणखर असावेत याचा अनुभव जगाला त्यांनी पोखरणच्या अनुस्फोटाने दाखवून दिला. आणि माझ्यासारख्या युवकांनी ज्यांनी त्यांना आदर्श मानलं अशा युवकांचं श्रद्धास्थान युवकांनी गमावलेलं आहे. भर थंडीमध्ये तलावात उभा राहून रात्रभर तलावात एखादा तरुण उभा असतो आणि तो तरुण सांगतो राजप्रसादामध्ये जो दिवा जळतोय ना तो दिवा माझ्यासाठी प्रेरणादायी होता आणि त्या दिव्यामध्ये मी रात्रभर भर थंडीमध्ये त्या तलावामध्ये उभा राहू शकतो. आम्हा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी अटलजी असेच दिव्यासारखे होते. मला आठवतंय जे आता हे सांगायला सुद्धा हरकत नाही, आमच्या पक्षाची आता बैठक असते तेव्हा बाहेर किमान एक 60-70 गाड्या फोर व्हीलर गाड्या उभ्या असतात, एक 100-100 टू व्हीलर उभ्या असतात. मी ती गोष्ट तरुणाच्या एवढ्यासाठी सांगितली